माय मराठी माय बोलीचं महाचॅनल. मी कपिल बिराजदार, परमपूज्य वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज, जे अध्यात्माचं फार मोठं अधिष्ठान ज्या संस्थेला लाभलेलं होतं त्या संस्थेतील यशवंत विद्यालयात मी 25 वर्षापासून शिक्षक म्हणून काम करतो आहे. प्रथमतः मी भाग्य समजतो की इतक्या महान तपस्वी आध्यात्मिक माणसाच्या सानिध्यात आणि त्यांच्या या संस्थेमध्ये मी काम करत होतो. आणि कालच वयाच्या 104 वर्षी या महान तपस्व्याचा या ठिकाणी अंत झाला. मी तर म्हणेन प्रत्येक मानवाचं शरीर हे नश्वर आहे पण आत्मा हा अमर असतो. जरी आप्पा आमच्यातून काल निघून गेले असले तर ती शरीराने निघून गेले, परंतु आत्मा हा अमर असतो. आज या ठिकाणी या पवित्र अशा आप्पांच्या भक्तिस्थळावर हा समाधी सोहळा संपन्न झाला. या ठिकाणी प्रत्यक्ष आप्पा आम्हाला शरीर रूपाने दिसत नसले तरी त्यांचं चैतन्य, त्यांचे विचार, त्यांनी घालून दिलेली शिकवण ही आमच्यासोबत नक्की राहील. आणि आजच्या दिवशी या ठिकाणी आप्पांना मी श्रद्धांजली वाहण्या इतका मोठा नाही, तर मी आप्पांच्या विचारावरती त्यांना मी साष्टांग दंडवतच करीन. आणि आप्पांनी जो विचार दिलेला आहे, मानवतावादी, महात्मा बसवेश्वर, त्यानंतर मन्मथ माऊली आणि त्यानंतर आमची राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य माऊली यांनी मानवता धर्माचाच पुरस्कार या ठिकाणी केला, ती शिकवण नक्की आम्ही विचाराचा हा वारसा पुढे ठेवून एक या ठिकाणचं हे भक्तिस्थळ म्हणजे एक विचाराचं व्यासपीठ, एक विचारपीठ या ठिकाणी होईल, त्यात परिवर्तन होईल, तो विचार पुढे राहील हे आम्ही काम करू. आणि आजच्या दिवशी मी पुनश्च या महान विभूतीला विनम्र अभिवादन करून साष्टांग दंडवत करून या ठिकाणी थांबतो.